सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर रामदास आठवले बोलत होते. वळूयात पुढच्या बातमीकडे. मैत्री करणार तर जीव लावणार असा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस, अशी पावतीस देवेंद्र फडणवीसांच्या बालमित्रांनी फडणवीसांना दिलेली आहे. मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान होत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणीच्या मित्रांना त्यांच्याबद्दल आज नेमकं काय वाटतंय, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या त्यांच्या जुन्या आठवणी काय आहेत, फडणवीस त्यांच्या मित्रांची कशी काळजी घ्यायचे, लोकांना एकत्र करण्याची कला त्यांच्यामध्ये कधीपासून आहे, याबाबतचे सर्व किस्से त्यांच्या बालमित्रांनी जी 24 तासशी बोलताना उघड केलेत, याबाबत त्यांच्या मित्रांसोबत बातचीत केली आहे, पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मातब्बर राजकारणी म्हणून संपूर्ण जगाला आता ओळख पटलेलीच आहे. पण बालवयापासून अगदी त्रिकोणी पार्क, धरमपेठ येथील त्रिकोणी पार्क पासून त्यांची कारकीर्द कशी बहरत गेली हे सगळं जाणून घेणार आहोत. त्यांचे सगळे बालमित्र आपल्यासोबत आहेत. संजय बंगालेजी आहे, हर्षलजी आहेत आणि उदयजी सुद्धा आपल्यासोबत आहेत. हर्षलजींपासून सुरुवात करूया, कारण की देवेंद्र फडणवीस एक संघातील स्वयंसेवक, ते आता मुख्यमंत्री किंबहुना दुसऱ्यांदा मुख्यमंत्री, अशी कारकीर्द बहरत गेली आणि अगदी संघाच्या शाखेपासून आपण त्याला पाहताय. कसं वर्णन करायला, आज काय भावना आहे आपल्या? भावना वर्णन करणार म्हणजे लहानपणापासूनच म्हणता येईल की बा एकदम बाय हार्ट मैत्री करणारं कॅरेक्टर, मैत्री करेल तर जीव लावेल असंच कॅरेक्टर होतं. आणि आता सध्याच्या काळामध्ये मुख्यमंत्री तो बनतोय याच्यासारखा आनंद कुठला, याच्या एवढं काहीच नाही. कारण की आम्ही लहानपणापासून असे अनेक आंदोलनं आणि अशा सर्व गोष्टींचा कालखंड त्याचा आम्ही लहानपणापासून पाहिला, तर त्यामुळे हे आता मुख्यमंत्री होतोय हे आनंदाचीच गोष्ट आहे. संजयजी आपल्या स्वतः आहे. संजयजी खरं तर नगरसेवक त्या प्रभागातले तुम्ही राहिलेले आहेत, अगदी जवळून राजकीय कारकीर्द बहरताना पाहिली, किंबहुना अनेकदा तुम्ही कट्ट्यांवर वेगवेगळ्या विषयांवर डिबेट, डिस्कशन, चर्चा करत असाल. आज आपला मित्र परत एकदा एवढ्या मोठ्या पदावर जात आहे, खूप संघर्ष केला या संपूर्ण काळ, काय भावना आहे आपली? देवेंद्र पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय, तो आपल्या कर्तृत्वानी होतोय. देवेंद्रांनी राजकारणामध्ये काही एथिक्स पाळले, ते एथिक्स आज त्याच्या कामात येत आहेत. देवेंद्रची मैत्री आमची वास्तविक पाहता 8-10 वर्षापासून आहे. त्रिकोणी पार्क हा जो परिसर होता आमचा, संगमय परिसर होता, आणि या सगळ्या याच्यामध्ये आम्ही त्यावेळेला लहानपणी एकत्र खेळण्यापासनं तर आम्ही त्याच्यानंतर आपोआपच त्याच्या नेतृत्वामध्ये या सगळ्या व्यवस्थेत आंदोलनात जोडल्या गेलो. म्हणजे मला आठवतं विद्यार्थी परिषदेचं जम्मू काश्मीर चलो काश्मीर आंदोलन असेल, अयोध्येच्या 2 वेळा कार सेवा असतील, अल कबीरच्या संदर्भातलं आंदोलन असेल, या सगळ्या आंदोलनामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन जाणं, त्यांची व्यवस्था करणं, त्यांना सुखरूप परत घेऊन येणं, कुठलेही गुन्हे लावले तर पहिले आपल्या अंगावर घेणं, हे त्याचं जे एकंदरीत वृत्ती होती त्या वृत्तीने त्याचा विकास केला. आणि हा सगळा विकास होत असताना आज तो पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतोय. हे मुख्यमंत्री पद जे आहे ते मुख्यमंत्री पद कार्यकर्ता, जनता आणि नेता या सगळ्यांच्या प्रेमामुळे त्याला मिळत आहे. मला निश्चितपणे असा विश्वास वाटतो की खऱ्या अर्थाने देशातलं सगळ्यात समृद्ध आणि विकसनशील महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपली जी ओळख तयार केलेली आहे, याचा पुढचा त्याचा जो 5 वर्षाचा कार्यकाळ असेल तो अजून सुवर्ण काळ असेल. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवर न्यायचं काम देवेंद्रच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात होईल. उदयदादा आपल्यासोबत आहे. खरं तर वरोऱ्याचे आपण देवेंद्रसोबत कसं चुंबकत्व असतं एखाद्या व्यक्तिमत्वावर, कसे जवळ आले आणि कशी मैत्री बहरत गेली, काय आठवणी आहे आपल्या सगळ्या? पहा ना, चुंबकत्व असं आहे की अजूनपर्यंत आम्ही बाहेरच नाही निघालो, अजून गुरफटतच चाललो, अजून गुरफटत चाललो. तो आम्हाला भेटो न भेटो, अनेकदा तर असं होतं की आम्ही सगळे, संजय असेल, हर्ष असेल, छले असेल, आम्ही फक्त मुंबईला त्याला पाहायला जातो. खूप दिवस तो म्हणतो कसे आले, काही नाही तुला पाहायला आलो. असं चुंबकत्व त्याच्या व्यक्तिमत्वात आहे. तुमच्या माध्यमातनं आम्ही आता तिघंच आहोत, पण सगळ्या मित्रांतर्फे, सगळ्या आमच्या मित्रांतर्फे तुमच्या माध्यमातनं देवेंजींना आम्हाला असं सांगायचं आहे, तेरे प्यार में बदनाम दूर दूर हो गए, तेरे साथ हम भी सनम मशहूर हो गए. ही सगळी देवेंद्र फडणवीस यांच्या मित्रांची भावना आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस अगदी बालवयापासून संघर्ष करत होते, अनेक वेळा त्यांचे मित्रांमध्ये चलबिचल झाली जेव्हा त्यांच्यावर टीका होत होती, मात्र ते अगदी खंबीरपणे उभे राहिले. किंबहुना आपल्यावरील टीकेनंतर मित्र जे विचलित होते ते त्यांना सुद्धा आधार देण्याचं, त्यांना सुद्धा मार्ग दाखवण्याचं काम त्यांनी सातत्याने केल्याचं त्यांचे स्वतः बालमित्र आता सांगत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर.